नमस्कार मराठी हाऊसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत दरम्यान अमरावतीच्या नेत्या आणि खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून राणा पुन्हा एकदा अडचणीत आले आहे दरम्यान बोग जात प्रमाणपत्र प्रताळित प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन कुंडिक यांना शिवडी महानगर न्यायालयानं ना हजारो रुपयाचा दंड ठोटावत या दोघांच्याही विरोधात अजामीनपात्र पात्र वारंट जारी केलं आहे एवढत नाही तर खासदार राणा यांचे वडील जर कोर्टासमोर हजर राहिले नाही तर त्यांना फरार म्हणून घोषित करणार असल्याची प्रक्रिया शिवडी न्यायालयाकडून सुरू करण्यात आली आहे यामुळे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील अडचणीत आले आहेत आता हे नेमकं का प्रकरण काय आहे ते पाहूया दरम्यान खासदार नवनीत राणा ज्या मतदारसंघातून निवडून आल्या तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता त्यामुळे राणांसह त्यांच्या वडिलांनी फसवणूक करून जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप खासदार राणा यांच्यावरती करण्यात आला आहे आणि या संदर्भात सुनावणी करत असताना कोर्टानं नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले होते आणि यासंदर्भात कारवाई देखील सुरू झाली होती मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणा आणि त्यांचे वडील सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र यानंतर खासदार नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती परंतु त्या ठिकाणी हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आलं आहे आणि याचाच दाखला देत खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येपर्यंत पर्यंत कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी आणि विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे आणि याच याचिकेवरती नुकताच सुनावणी पार पडली मात्र या सुनावणीवेळी नवनीत राणा यांचे व वक... त्यांच्या वडिलाचे वकील वेळेवरती हजर न राहिल्यामुळे त्यामुळे कनिष्ठ वकिलांनी यावरील सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली त्यामुळे शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं राणा आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट जारी करत राणा यांना दंड ठोठावला आहे एवढंच नाही तर नवनीत राणा यांच्यासह त्यांचे वडील पुढच्या सुनावणीवेळी उपस्थित राहिले नाहीत तर त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचं देखील न्यायालयाने म्हटलं आहे त्यामुळे राजकोटमध्ये एकच खळब ओढले असून खासदार नवनीत राणा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे